आजकाल वास्तुशास्त्राला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत आहे. कोणीही आपले घर बांधताना किंवा फ्लॅट घेताना वास्तुशास्त्राचा आणि तज्ञांचा आधार घेत आहेत. तर मोठमोठे बिल्डर्सही हल्ली वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या योजनांची रचना करताना दिसून येत आहेत. खरंच वास्तुशास्त्रात काही तथ्य आहे का? वास्तुशास्त्र मानावे का? वास्तुशास्त्राला काही प्रमाण आहे का? पूर्वीपासून वास्तुशास्त्र आहे का आत्ताच हे फॅड आलं आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमातनं आपल्याला मिळणार आहेत. आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता वास्तुशास्त्र आपण पाहणार आहोत प्रत्येक भागामध्ये. ब्रह्मा, विष्णू, महेश हे पृथ्वी निर्माणकर्ता, चालक आणि नाशकर्ता मानले आहेत. अगदी इंग्रजीत आपण देवाला गॉड म्हणतो. बघा, गॉडचा अर्थ पहा. जी म्हणजे जनरेट म्हणजे निर्माणकर्ता, ओ म्हणजे ऑपरेट म्हणजे चालक, आणि डी म्हणजे डिमॉलिश नष्ट करणारा म्हणजे जी ओडी. गॉड ही संकल्पना फक्त भारतातच नाही तर अखिल विश्वात आहे. अशा या अद्वितीय शक्तीला शरण जाऊन आणि भगवंताची प्रार्थना करून आपण आनंदी वास्तूच्या या भागाला सुरुवात करूयात. श्रीमन कृपा जलनिधे कृत सर्व लोक, सर्वज्ञ शक्त वत्सलम सर्व शोषिन, स्वामीन सुशील सुलभाश्रितम परिजात, श्री व्यंकटेशो शरणम प्रबद्धे. मानवाच्या प्रमुख तीन गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. या तीन मूलभूत गोष्टी मानवाला योग्य प्रमाणात मिळाल्या तर माणूस सुखी होतो. जन्माला आल्यावर मानवाने आपल्या अन्नाचा प्रश्न तात्काळ सोडवला, कारण भूकेची जाणीव, आणि या जाणीवेतून तो अन्नाच्या गरजपूर्तीकडे वळला. कालांतराने ऊन, वारा, पाऊस या विविध ऋतूंचा आणि निसर्गाच्या खेळाचा परिणाम मानवावर प्रत्यक्षात होऊ लागल्याने मानवाने गुहेत किंवा झाडावर किंवा जमिनीत किंवा डोंगर कपाऱ्यांमध्ये आपला निवारा शोधला. या निवाऱ्यामुळे त्याला अर्थातच थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण मिळाले. पुढे मानवाचा मेंदू कसा प्रगत झाला आणि त्याने कशी कशी प्रगती केली हे सर्वज्ञात आहे. आणि टप्प्याटप्प्याने आपली प्रगती साधत माणूस आजच्या प्रगत युगात येऊन ठेपला आहे. संगणकीय क्षेत्रातील यशस्वी पावलानंतर मानवाने अनेक क्षेत्रे शास्त्राच्या प्रगतीने दणादण पादाक्रांत केली. अगदी आकाशात भरारी मारून त्याने चंद्राला सुद्धा स्पर्श केला. शास्त्रात प्रचंड प्रगती झाली आणि माणसाचे कष्ट किंवा त्रास कमी करण्यास शास्त्राचा हातभार लागला. अनेकांचे काम केवळ एक मशीन फारच कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू लागले. माणसाने जास्तीत जास्त सुख यंत्राच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सुखाच्या शोधातून त्याच्या हाती लागले ते फक्त भौतिक सुख. मानसिक सुखाला मात्र माणूस पारखा झाला. अत्याधुनिक यंत्रांच्या आणि ताकदीच्या जोरावर माणसाने जशी इतर सुखे उभी केली तसे निवाऱ्याचे सुखही त्याने निर्माण केले. आधुनिक तंत्राचा वापर करून निवाऱ्याला अधिकाधिक सुशोभित केले. देखण्या वास्तू उभ्या करण्याचे काम केले, तरी सुद्धा त्या वास्तूतले सुख मात्र त्याला निर्माण करता आले नाही. आणि मध्यंतरीच्या काळात देव, धर्म आणि नीतिमत्ता सोडण्याच्या मार्गावर असणारा माणूस पुन्हा अध्यात्माच्या मागे लागला. साध्य एकच होते, समाधान, समाधान आणि समाधान. आणि या गोष्टीमुळेच पुन्हा एकदा ज्योतिषशास्त्र, वैदिक धर्म, देव आणि वास्तुशास्त्र या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. अभ्यासू ज्योतिषांनी पुरातन वास्तुशास्त्राला आधुनिकतेची जोड दिली आणि सुरुवात झाली शास्त्रीय आधारावर आधारित वास्तुशास्त्राला. खरंच वास्तूमध्ये अद्वितीय शक्ती आहे का हा प्रश्न मनात आला तर दक्षिणोत्तर स्थिर राहणारा लोहचुंबक पहा. पृथ्वीच्या पोटात काहीतरी आंतरिक शक्ती आहे आणि आंतरिक शक्तीच्या जोरावरच ते शक्य आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ही एक प्रकारची शक्तीच आहे. आजकाल वास्तुशास्त्राला फॅड म्हटले जाते, परंतु हे फॅड फार पूर्वीपासून आहे. किंबहुना पूर्वीचा माणूस आतापेक्षा जास्ती प्रगत, हुशार आणि तज्ज्ञ होता. परंतु आधुनिक उपकरणे त्याच्याजवळ नसल्याने काम फार काळपर्यंत चालत राहत असे. पण दक्षिण भारतातील भव्य आणि सुंदर मंदिरे, कोरीव काम केलेल्या लेण्या, प्राचीन भव्य मंदिरे, वाडे, किल्ले, आग्रा येथील ताजमहाल, इजिप्त मधले पिरॅमिड्स अगदी जसेच्या तसे आताच्या मानवाला बनवणे कितपत शक्य होतील? आनंदी वास्तूच्या प्रत्येक भागामध्ये श्रोत्यांचे काही अनुभव ऐकणार आहोत. ज्यांनी वास्तुशास्त्राचा लाभ घेतला आहे आणि ज्यांना त्याचा उपयोग झालाय अशा सर्व वास्तुप्रेमींचा आपण फोनवर झालेले संभाषण ऐकूयात. श्रोते हो, जळगाववरून आपल्याला भक्ती बायोटेक कंपनीचे मालक SB पाटील यांचा फोन येतोय.
आपल्याला ते काहीतरी सांगतात, आपण ऐकूयात. सांगताय पाटील साहेब? सांगा. आता तुम्ही जे वास्तुशास्त्राविषयी आमच्या घरी येऊन जळगावला येऊन जे सांगितलं होतं, तर त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की बा सेफ्टी टँकची दिशा दक्षिणेकडनं तुम्ही उत्तरेकडे या कोपऱ्यात करा. तर आम्ही ते केलं आणि त्यानंतर पाण्याची जे हाऊल होता तो बुजवला दक्षिणेकडचा. बरोबर. आणि टाकी होती ती पण तोडून टाकली. आणि नंतर घराला जो पोस होता तो टोकवून करून घेतला. बरोबर. आणि त्यानंतर वरती तांब्याच्या तारा वगैरे लावायला सांगितल्या होत्या. गोल दरवाजा जिथं होता तिथं पण तांब्याच्या तारा लावायला सांगितल्या होत्या. आमच्या आर्थिक परिस्थितीत जो बदल झाला तो जबरदस्त झाला आणि फायदा खूप झाला त्याचा. अच्छा, म्हणजे फायदा झाला. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं आणि त्याप्रमाणे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फायदा झाला म्हणजे? हो, भरपूर फायदा झाला. ओके. आणि त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. अच्छा. आणि असंच मार्गदर्शन भारतीय जनतेला आपल्याकडनं मिळत राहो ही साईंकृपेची प्रार्थना आहे. लोणावळा येथील LIC एजंट पुष्पलता किरण दळवी यांना काही अनुभव आलेले आहेत वास्तू मार्गदर्शनाचे, ते कशा स्वरूपाचे आहेत ते आपण ऐकूयात. हॅलो. हा बोला. म्हणजे सांगू का मला काय अनुभव आले ते? हो सांगा ना. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा आणि अनुभव सांगा. माझं नाव आहे पुष्पलता किरण दळवी. व्यवसाय आहे LIC एजंट. कुठे राहता आपण सांगा? मी नांगरगाव लोणावळा मध्ये राहते. जेव्हा मी नवीन जागा घेतली ना तेव्हा त्या जागेत मला भरपूर प्रॉब्लेम होते. बरोबर. तर मी पिंपळकरांकडे गेल्यानंतर त्याचे जे प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह झाले. म्हणजे माझ्या अडचणी ज्या होत्या ना त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे मी त्याच्यात ते फरक केले. माझ्या जागेत जे प्रॉब्लेम होते माझे ना कुठे काय ते केल्यानंतर मला भरपूर अनुभव आला. आणि जे पैशाचा जो वाह्यात खर्च होत होता तो व्यवस्थित उपयोग झाला त्याचा आणि माझी वास्तू पूर्ण झाली म्हणजे आजच्या दिवशी. ओके, धन्यवाद. सांगवी येथील आशियाना कन्स्ट्रक्शनचे नौशाद पिरजादे काही सांगतायत. माझं नाव नौशाद पिरजादे. आशियाना कन्स्ट्रक्शन सांगवी. आतापर्यंत मी 6-7 बिल्डिंग बांधलेले आहेत. त्या पूर्ण वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बांधलेले आहेत. बरं. आणि आतापर्यंत सगळं वास्तुशास्त्राचं कॅल्क्युलेशन करून किंवा प्लॅन बसून आनंद पिंपळकर यांनी करून दिलेले आहे. आतापर्यंत सगळ्या फ्लॅट मधले जेवढे पण कस्टमर जवळजवळ 70-80 कस्टमर जे माझे आहेत त्या 70-80 कस्टमरचा वास्तुशास्त्राच्या हिशोबाने राहिल्यामुळे इतका प्रचंड फायदा झालेला आहे. ते अष्टाने व्यक्त करतात. माझी अशी इच्छा आहे बाकीचे जे पण बिल्डर बिल्डिंग उभे करतात त्यावेळेस वास्तुशास्त्राचा उपयोग करून किंवा वास्तुशास्त्राचा हिशोब करून बिल्डिंग उभ्या कराव्यात म्हणजे त्यांना त्याचा खूप फायदा होईल. श्रोते हो, तुम्ही एक नंबर लिहून घ्या 9970-430-11 9970-430-11. या सर्व शाखांद्वारे ज्योतिष विषयक मार्गदर्शन करतात 23 अधिक लोकप्रिय पुस्तकांचे लेखक ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आजच भेटूया आनंद पिंपळकर, सत्यता चंदन नगर, नगर रोड, पुणे 14. मोबाईल 94-222-24-526 किंवा 0202-70-10-159.